हरिओम, श्रीराम अंबज्ञ. माझ्या केंद्राचे नाव आहे पिसात्री. माझं पूर्ण नाव वनिता तानाजी शिंदे. मी इथून म्हणजे इथलीच रहिवाशी आहे. माझा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्याबद्दल मला इथं तुम्ही बोलायला संधी दिली त्याबद्दल प्रथम तुमचे आभार. माझा एक अनुभव की 2018 ला आमच्या इथे इलेक्शन लागलं होतं. इलेक्शन वेळेला माझे मिस्टर म्हणजे उभा राहिलेले सरपंच पदासाठी. मग मी नको म्हणत असताना गावातल्या लोकांनी ओबीसी कास्ट असल्यामुळं जा 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 असं म्हणायला लागलेत की तू फॉर्म भर. मला भीती खूप वाटायची की भांडणं होतील, हे होतील असं वाटायचं मला. त्याच्यामुळे मी म्हणत होती ह्यात आपणाला पडायचंच नाही राजकारणात, हे नकोच आपणाला. आणि तरी पण असं मी एका हार म्हणजे तेव्हापासून भीती वाटल्यामुळे मी हरिओम बापूंजी हेच भक्तीच करायला लागलो मनातल्या मनात की श्रीराम अंबज्ञ ओम मन सामर्थ्य आता श्री अनिरुद्धाय नमः. असा जप म्हणजे सतत माझ्या मनातल्या मनातच होत होता, आपल्या आपणच होत होता. माझ्याकडून ही भक्ती होतच गेली आणि शेवटी असा क्षण आला की मला फोन केला आणि म्हणले तुमचे मिस्टर विजयी झालेत आणि तुम्ही आरतीचं ताट घेऊन तयार राहा. एवढा मला इतका जे आनंद झाला मी हरिओम बापूंच्या पुढे जाऊन तिथं नतमस्तक झाले. आणि लय म्हणजे जास्त म्हणजे मी कोणाला आनंद सांगू असं मला वाटत होतं. आणि एक माझा छोटासा अनुभव होता की आमच्याच म्हणजे गावात म्हणजे सगळ्या आता बायका घरचेच काम असे करतात ना, कोण बाहेर असं पुढं वगैरे जात नाही. त्याच्यामुळे मला वाटायचं की आपण एवढंच नाही पुढं शिकायचं पण आणि काहीतरी आपल्याकडून काहीतरी करायचं म्हणजे गावची सेवा म्हणा नाही ते काहीतरी. मग मी अंगणवाडी सेविकेचा फॉर्म भरला होता, त्याच्यावर माझं सिलेक्शन झालं. मग 9 जणी आम्ही होतो, त्यातून पण कॅटेगरीवर म्हणजे टक्केवारीवर आम्हाला निवडल्या. त्यातून पण मला वाटत होतं की मी निवडावी मी निवडावी. त्यातून पण मी हरिओमला जास्त फार म्हणजे ह्याला पण मी जास्त एवढी नाही सहसा जात नाही म्हणजे जमल तसं जाते. जमल तसे उपासनाला शनिवारची उपासना असते आमच्या इथं, तिथं मी जसं जमल तसं वेळात वेळ काढून जाते. त्यामुळे माझे त्या सेवेचे फळ कुठंतरी मी अंगणवाडी आता सेविक आहे आणि मी ते सगळं क्रेडिट मी बापूंनाच देते. आणि ज्याची त्याची इच्छा आहे की त्यानं कसं म्हणजे ते बापूंच्या मुळे झालं का आणि कशामुळे झालं, कारण माझी मला हे वाटतंय स्वतःच्या मनाला की माझं हे सगळं झालंय, मी आता सेविका आहे, माझे मिस्टर सरपंच आहे, हे फक्त आणि फक्त बापूंच्या मुळे झालंय. एवढं बोलून मी माझा अनुभव शेअर केलेला संपवते. धन्यवाद.